विद्यार्थी मित्रांनो, सप्रिय नमस्कार. ज्ञानवर्धन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचा जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे इस्टिमेट, यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, मराठी भाषेत व्हिडिओ असणार आहे जेणेकरून जेवढे आपले मॅक्झिमम स्टुडंट आहेत त्यांपर्यंत इझिली पोहोचू शकेल. व्हिडिओला सुरुवात करायचं आहे. पहिला प्रश्न आहे, खोदकाम मोजण्याचे एकक कोणते? व्हॉट इज द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ एक्सक्युव्हेशन? ऑप्शन आहे चौरस मीटर, मीटर, घनमीटर की नग. तर लक्षात घ्या, खोदकाम जे मोजण्याचं एकक आहे ते असतं ऑप्शन क्रमांक 3 क्युबिक मीटर, कारण की या ठिकाणी आपण व्हॉल्यूम मोजतो आहे. व्हॉल्यूम जर मोजायचं असेल तर आपल्याला माहीत असेल की मीटर क्यूब हेच युनिट असतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन क्रमांक 2, वाळू खडी पुरवण्याचे एकक कोणते? चौरस मीटर, मीटर, घनमीटर की नग. तर हे देखील विद्यार्थी मित्रांनो घनमीटरमध्येच वाळू आणि खडी विद्यार्थी मित्रांनो पुरवली जाते. नेक्स्ट एकक सांगायचं आहे, कुंपणाचे तार ओढणे याचं एकक काय असणार आहे? अगदी सोपं आहे, जी तार आहे ती कशामध्ये मोजली जाते? तर ती विद्यार्थी मित्रांनो मीटरमध्ये मोजली जाते. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, फरशी बसवण्याचं एकक काय असेल? चौरस मीटर, मीटर, घनमीटर की नग. तर लक्षात घ्या, ही जी असते फरशी बरोबर त्याचं लेंथ आणि लांबी आणि रुंदी एवढीच असते, उंची निग्लिजिबल असते, त्यामुळे याचं जे एकक असतं ना ते असतं स्क्वेअर मीटरमध्ये आपण फरशी बसविणे याचं एकक मोजत असतो. नेक्स्ट, दरवाजे खिडक्यांच्या शटरच्या लाकूडकामाचे एकक सांगा. तर याचं देखील उत्तर असणार आहे स्क्वेअर मीटर, हे त्याचं युनिट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता प्रश्नसंच जर पाहिजे असेल तर आपल्याकडे 1500+ विद्यार्थी मित्रांनो प्रश्न उपलब्ध आहेत. आपल्या स्क्रीनवर बघू शकता हे सर्व टॉपिक आपण यामध्ये कव्हर केले आहेत. याची जी भाषा आहे ती आहे मराठी प्लस इंग्लिश, दोन्ही भाषेंमध्ये हे मटेरियल तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. परचेस करण्याकरिता आपण 9356568 व्हॉट्सअप करा. तसेच आपल्याला जर इंग्लिशमध्ये क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर 8000+ क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन उपलब्ध आहेत. प्राईज आहे फक्त 399. तर लक्षात घ्या, तुम्हाला यापैकी कोणतंही जर मटेरियल पाहिजे असेल तर आपण सेम नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन क्रमांक 6, लाकूडकाम कैची तुळई चौकट यांसाठीचे एकक सांगा. तर योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी घनमीटर, हे राईट आन्सर आहे, ज्याला आपण क्युबिक मीटर असे देखील म्हणतो. नेक्स्ट, पाया व जोत्यामधील विटकामांचे एकक सांगा. तर याचं देखील उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी घनमीटर. नेक्स्ट, रोलिंग स्टील शटर याचं एकक सांगा. तर ते असेल ऑप्शन क्रमांक ए चौरस मीटर. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, स्टील रेनफोर्समेंट मोजण्याचे एकक सांगा. तर स्टील रेनफोर्समेंट हे मोजण्याचं एकक आहे ऑप्शन क्रमांक बी क्विंटल. नेक्स्ट, वॉर्निश ऑइल पेंट पुरवण्याचे एकक सांगा. तर ते आहे ऑप्शन क्रमांक ए क्यूब मीटर म्हणजे घनमीटर, सॉरी ऑप्शन क्रमांक सी लिटर, हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे, कारण की वॉर्निश ऑइल पेंट हे काय लिक्विड आहे आणि लिक्विड आपण लिटरमध्ये मोजत असतो. नेक्स्ट, दर्जा भरणे किंवा युनिट ऑफ पॉइंटिंग याचं युनिट काय असेल? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए चौरस मीटर. नेक्स्ट, चुना सफेदी डिस्पेंटर सिमेंट पेंट लावणे याचं एकक काय असेल? तर ते आहे ऑप्शन क्रमांक ए चौरस मीटर. नेक्स्ट, RCC स्लॅब मोजण्याचं एकक काय आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी घनमीटर. नेक्स्ट, पार्टिशन वॉलची क्वांटिटी डॅशमध्ये मोजली जाते. तर लक्षात घ्या, पार्टिशन वॉलची जी क्वांटिटी आहे ती चौरस मीटरमध्ये मोजली जाते. आता या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावायचं आहे. ग्रुप एमध्ये आहे पोलाद सिमेंट कॉन्क्रीट आणि पेंटिंग, या ठिकाणी त्यांचं युनिट दिलं आहे चौरस मीटर, रनिंग मीटर, घनमीटर, क्विंटल की पर बॅग. तर बघूयात, जे आयर्न आहे ते विद्यार्थी मित्रांनो क्विंटलमध्ये मोजलं जातं. त्यानंतर सिमेंट जे आहे ते आपल्याला माहीत असेल ते प्रतिगोनी बॅगमध्ये मोजलं जातं. त्यानंतर कॉन्क्रीट जे आहे ते घनमीटरमध्ये मोजलं जातं आणि पेंटिंग जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो चौरस मीटरमध्ये मोजलं जातं. म्हणजेच याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए STQP. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन या ठिकाणचा पॉईंट क्रमांक 4, इमारत अंदाजपत्रक व कंत्राट यामधील एक टॉपिक कव्हर केला आहे, ज्यामध्ये 15 क्वेश्चन आपण बघितले आहेत. बाकीही क्वेश्चन, खूप सारे क्वेश्चन यामध्ये आहेत,
त्यांची जर प्रॅक्टिस जर तुम्हाला करायची असेल तर आपण ही क्वेश्चन बँक लगेचच परचेस करा. या आधीचे आपण व्हिडिओ देखील सापत अभियांत्रिकी प्लेलिस्टमध्ये अपलोड केले आहेत, ते देखील आपण बघू शकता, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रिलेटेड जेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन आपणाला भेटेल. तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. थँक्यू.